शासकीय जमिनीवरील सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सदनिका आणि गाळा हस्तांतरण शुल्कात शिथिलता आणण्यात आली आहे. पूर्वी हे शुल्क दुप्पट दरानं आकारलं जात होतं. आता एकूण मूल्यांकनाच्या 3% रक्कम घेतली जाईल. याबाबतचं शासन परिपत्रक नुकतंच काढण्यात आलं. तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या काळात सोलापुरात हा प्रश्न पेटला होता. प्रामुख्यानं कर्णिक नगर गृहनिर्माण संस्थेतील अशा हस्तांतरित घरांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. दुप्पट दरानं शुल्क भरून नियमानुकूल करण्याचे आदेश दिले होते. अन्यथा घरं ताब्यात घेण्याचा इशारा दिला होता. त्यामुळं घाबरून बहुतांश सदनिकाधारकांनी पैसे भरले होते. ही रक्कम परवडत नसल्याचं अनेक सदनिकाधारक आणि लोकप्रतिनिधींनी शासनाच्या निदर्शनास आणून दिलं. त्यानुसार महसूल आणि वनविभागानं मार्गदर्शनपर स्पष्टीकरण देणारं परिपत्रक काढलं. जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय हस्तांतरित केल्याच्या तारखेपासून संबंधित घर गाळ्याचे रेडी रेकनर दर तपासायचे. त्याच्या एकूण मूल्यांकनाच्या 3% इतकी रक्कम हस्तांतर आकार म्हणून निश्चित करायची. त्यानंतर जिल्हाधिकारी अशा व्यवहारांना कार्योत्तर मान्यता देऊन अशी प्रकरणं नियमानुकूल करतील. जर संबंधित गृहनिर्माण संस्थेला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळाल्यापासून 5 वर्षांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच सभासदांनी घर नियमबाह्य हस्तांतरित केलं तर त्याला 5% हस्तांतर आकार भरावा लागेल. त्यानंतरच संबंधित घर हस्तांतरित झाल्याचं निश्चित करून नियमानुकूल होईल. सहकारी गृहनिर्माण संस्थेतील सभासदांनी कुटुंब सदस्यांकडे हस्तांतरित करताना हस्तांतर आकार घेण्याची आवश्यकता नाही अशी तरतूद आहे. ती या परिपत्रकात कायम ठेवण्यात आली आहे. बक्षीसपत्र किंवा वारसा हक्कानं हस्तांतरित करण्याच्या प्रकरणी हस्तांतर आकार आवश्यक नाही असंही त्यात म्हटलं आहे.